होलग्या होलग्या सालन पलग्या म्हणत आजच्या दिवशी शेतात पूजा केली जाते. दर्शामुसेला आपल्या सगळ्या सोयऱ्यांना, मित्रांना, अनपरिचित पाहुण्यांनाही शेतकऱ्यांना शेतात जेवायला घालतात. शेतात समृद्धी सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी कुटुंबीय लक्ष्मी आईपुढे करत असतात. सर्वदात्या काळ्या आईचं आपण काहीतरी देणं लागतो या पवित्र भावनेनं दर्शामुस्या ही वेळ अमोस्या म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे. शुभकार्यात अमोस्या या तिथीला निषिद्ध म्हणलं जातं, मात्र अमोस्या लक्ष्मीच्या पूजेसाठी महत्त्वाची असते. दिवाळीमध्ये कुबेर लक्ष्मीचं पूजन अमोस्या दिवशीच होतं. तिजोरीची पूजा, वहीची पूजा व्यापारी अमोस्या दिवशीच करत असतात. शेतामध्ये कडब्याची कोपं करून शेतातल्या लक्ष्मीची पूजा केली जाते. पिकांचीही पूजा केली जाते. आंब्याच्या झाडाखाली 5 खडे आणि चुन्यानं रंगवून पांडवांची पूजा मनोभावी केली जाते. सुगड्यामध्ये आंबील ठेवली जाते. पूजेनंतर सर्व शेतात चांगो चांगबल पाऊस आला घरला चला असं म्हणत ज्वारीच्या पानानं आंबील शिंपडली जाते. ज्वारीच्या रानात 4-4, 5-5, 10-10 टाला एकत्रित करून खान एखादं वस्त्र गुंडाळून फळफळांसह लक्ष्मी आईची ओटी भरून नैवेद्य दाखवला जातो. अशी ही अनोखी अमोस्या लातूर जिल्ह्यात साजरी होते. लातूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वेळामोस्या हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आणि वर्षभर येणाऱ्या अमोश्यापैकी वेळामोश्या ही या सणाला एक वेगळं महत्त्व आहे. आणि या सणानिमित्त आम्ही सहकुटुंब सहपरिवार शेतामध्ये येऊन वनभोजनाचा आनंद करतो किंवा आमच्या मित्रपरिवाराला घेतो. मृग नक्षत्रातल्या खरीप पेरणीपासून येणारी सातव्या अमोश्या म्हणजे हे वेळामोश्या. आणि या वेळामोश्याला शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये एक वेगळं महत्त्व आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.